नमस्कार मित्रांनो मित्रांनो एम पी एस सी परीक्षेसाठी किंवा इतर स्पर्धा परीक्षांसाठी दहा ते बारा तास अभ्यास कसा करावा हे मी आज आपल्याला सांगणार आहे सकाळी सहा वाजता उठून आंघोळ आणि इतर विधीसाठी आपण एक तास द्यायचा आहे फ्रेश झाल्यानंतर आपण बरोबर सात वाजेपासून अभ्यासाला सुरुवात करायची आहे पहिला टप्पा आपण सकाळी सुरू करू सकाळी सात ते नऊ दोन तास अभ्यास झाल्यानंतर ब्रेक घेऊन नऊ ते साडेनऊपर्यंत नाश्ता आणि चहा करायचा आहे त्यानंतर मित्रांनो ब्रेक नंतर सकाळी पुन्हा नऊ ते साडेबारा हे तीन तास कंटिन्यू अभ्यास केल्यानंतर ब्रेक घेऊन साडेबारा ते दीड जेवणाचा घ्यायचा आहे दीड ते दोन वामकुक्षी झोप आवश्यक आहे दुसरा टप्पा पुन्हा दुपारी सुरू करून दोन ते पाच असा तीन तासाचा अभ्यास करायचा पुन्हा ब्रेक घ्यायचा पाच ते साडेपाच पर्यंत या वेळात तुम्ही चहा नाश्ता घेऊ शकता तिसरा टप्पा जो आहे तो सायंकाळी सुरू करायचा आहे साडेपाच ते साडेआठ या वेळेमध्ये तीन तास अभ्यास होईल आणि साडेआठ ते नऊ ही वेळ जेवणासाठी आपण ठेवायची आहे चौथा टप्पा रात्री नऊ ते दहा एक तास अभ्यास केल्यानंतर रात्री दहा वाजता आपण झोपणं गरजेचं आहे कारण मित्रांनो स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करताना ज्या पद्धतीने झोप आवश्यक आहे आहार आवश्यक आहे ते जर झालं नाही तर निश्चितपणे आपल्या अभ्यासावर त्याचा परिणाम होतो म्हणून ही काळजी घ्या मित्रांनो आणि यशस्वी व्हा माझं यूट्यूब चॅनल नक्की शेअर सबस्क्राइब करा नितीन कुमार देवरे फेच द ड्रीम्स थँक्यू बेस्ट विशेष